देशातलं एकही मूल शिक्षणासाठी वंचित राहू नये यासाठी सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं. केंद्र सरकारच्या या अभियानाचा फायदा आज अनेक विद्यार्थी घेत आहेत. गोरगरिबांच्या मुलांना अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सरकारनं सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण हक्क कायद्यामार्फत सर्वांसाठी शिक्षण ही योजना सुरू केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3,600 जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना औरंगाबादमधल्या विविध इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. ही अत्यंत चांगली योजना आहे, कारण की मोठ्या शाळांमध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपला मुलगा मोठ्या शाळेत शिकावं, परंतु जे 50,000, 1,00,000 किंवा त्यापेक्षाही जास्त फीस काही शाळेची आहे, ह्या मोठी एवढी मोठी प्रचंड फीस भरणं त्याला शक्य नसतं. परंतु त्याला असं वाटतं की माझा मुलगा या शाळेत शिकला असतं तर बरं, त्याला चांगलं वाटतं. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे पैसे संबंधित शाळेला दिले जातात. जिल्ह्यातील विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित 565 इंग्रजी शाळांमध्ये हे प्रवेश देण्यात आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत या शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी 25% जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे. ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शी आणि प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी ही प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. मोठ्या शाळेमध्ये 1,00,000, 2,00,000 फीस भरणं तर माझ्याकडनं शक्य नव्हतं. माझे 2 जुळे मुलं आहेत आणि ह्या प्रक्रियेमुळं मला पाहिजे तशी शाळा आणि जो विचार केला होता त्यापेक्षा चांगली शाळा मला या माध्यमातून मिळाली आणि मुलांचं शिक्षण पण चांगलं होतं आहे. दुसऱ्या शाळेमध्ये जे 1,00,000, 1,50,000 जे आहेत ते भरू शकत नाही आम्ही. आणि ही जी एवढी मोठी शाळा आहे किंवा चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटल्यामुळं तर पोरांचा अभ्यास चांगला होईल आणि आमची जी कॅपॅसिटी नाही ते याच्यामध्ये हे झालं समजा लागू झालं समजा ती. सर्व शिक्षा अभियानामुळे सर्व घटकातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे.